श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओचा विषय घेऊन आले, तो म्हणजे काय आहे की आपण पूजेनंतर कपाळावर गंध किंवा टिळा लावत असतो. तर गंध आणि टिळा लावला जातो ही एक प्राचीन काळापासून चालत आलेली प्रथा आहे. हा टिळा चंदनाचा असतो, हळदी चंदनाचा, हळदीचा, हळदी कुंकू, भस्म आदींचा हा टिळा असतो. टिळा लावला टिळा आपण जेव्हा लावतो तेव्हा त्याचं एक वेगळंच महत्त्व असतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं एक वेगळं महत्त्व आहे, पण टिळा लावण्याचं महत्त्व हे फार वेगळं आहे आणि तो टिळा चंदनाचा टिळा लावण्याचं महत्त्व फार वेगळं आहे. तर ते महत्त्व वेगळं कसं आहे, सायंटिफिकली कसं आहे आणि आध्यात्मिकदृष्ट्या कसं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हिंदू धर्मात टिळा चंदनाचा टिळा टिळा लावण्याची प्रथा किंवा गंध लावणे हे खूप शुभ मानलं जातं. चंदनाचा टिळा लावल्यामुळे काय होतं तर माणसांच्या पापांचा नाश होतो. त्याचप्रमाणे चंदनाचा टिळा लावल्यामुळे काय होतं की सौभाग्यात वाढ होते आणि घर अन्नधान्याने भरलेलं असतं. हे बघा, मानसिक व्याधी दूर करण्यासाठी कपाळावर आपण जर चंदनाचा टिळा लावला तर अत्यंत साधारण महत्त्व आहे. पूजेतसुद्धा पूजा करण्याच्या आधी आपण कपाळी कुंकू, हळद लावत असतो, अष्टगंध असं लावत असतो, किंवा पूजा झाल्यानंतर आपण आपल्या कपाळी हळदी कुंकू लावतो. तर हे आपल्या संस्कृतीमध्ये चालत आलेली प्रथा आहे, परंतु चंदनाचा टिळा लावल्यामुळे सुद्धा त्याचे खूप असे फायदे आहेत. तर डोकेदुखीपासून आपण तुम्हाला आराम मिळू शकतो. कसा, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता चंदनाचा टिळा जर तुम्ही तुमच्या कपाळी लावला तर आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. हे चंदनाचा टिळा कपाळावर नित्यनियमाने लावला तर मस्तकात एक तरतरी निर्माण होते आणि त्यामुळे काय होतं की शांती आणि संतोष लाभतो. सर्वात महत्त्वाचं माणसाला शांती आणि संतोष समाधान हवं असतं आणि समाधान हे स्वतःला स्वतःचं शोधायचं असतं. कुणी तुम्हाला येऊन सांगणार नाही की बाबा रे हे तुझं समाधान आहे हे घे, हे तुम्हाला स्वतः शोधायचं असतं. शांती ही तुमच्या मनाला तुम्हाला स्वतः शोधायची आहे. दुसरं कुणी येऊन तुम्हाला सांगणार नाही की बाबा तुझं मन तू शांत ठेव, हे तुम्हाला स्वतः करायचं आहे. मग हे कशाने होणार आहे तर हे जे आपण जे काय उपाय करतो किंवा आपण ज्या काही गोष्टी करतो, आता बघा चंदनाचा टिळा लावणे आणि तुमच्या मनाला शांती आणि संतोष मिळणार आहे. साधे काय करायचं आहे, फक्त चंदनाचा टिळा तुमच्या कपाळी लावायचं आहे. किती साधा सरळ आहे. म्हणजे ह्या गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात केल्या तर नक्कीच आपलंच आयुष्य हे सुखकर होणार आहे. त्यानंतर हा आपल्याला अनेक मानसिक व्याधीपासून सुद्धा वाचवतो. हे बघा, डोकेदुखीचा त्रास मोस्टली खूप लोकांना असतो. मायग्रेन म्हणतो आपण किंवा डोकेदुखी हा त्रास खूप लोकांना असतो. मग या लोकांनी बघा गोळ्या घेऊन, गोळी घेतली तर तुम्हाला तात्पुरती एक 24 तास 48 तास तुम्हाला बरं वाटणार आहे. त्यानंतर तुमचं डोकं बंद होतं, तुम्हाला छान आराम वाटतं. किती तास, 24 तास 48 तास. काही काहींचं लोकांचं कंटिन्यू डोकं दुखतं, म्हणजे 8 दिवसातनं 2 ते 3 वेळेस तर त्यांच्या डोकेदुखीची समस्याही त्यांना असतेच. मग त्या लोकांनी गोळीपेक्षा, म्हणजे गोळी असं मी म्हणणार नाही की तुम्ही गोळी नका घेऊ, खूप जर तुम्हाला त्रास होत असेल तर नक्की घ्या. परंतु जर ह्या उपायांनी जर तुमचा जर त्रास कमी होतोय तर मग करून बघायला काय करून न बघायला काय हरकत आहे. तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करा. चंदनाचा टिळा बघा डोकेदुखींच्या समस्येपासून सुद्धा तुम्हाला मुक्ती देऊ शकतो. यामुळे मेंदूत सेरोटोनिन आणि बीडा अँड्रोफ्रिनचा स्राव संतुलित पद्धतीत होतो. त्यामुळे आपण कमी उदास होतो आणि मनात उल्हास जागतो. हे बघा, माणसाचं मन जेव्हा उदास होतं तेव्हा त्याला डोकेदुखीचा त्रास हा सुरू होतो. मन जेव्हा उदास होतं, सर्वात महत्त्वाचं तुमचं मन तुम्हाला समाधानी, शांत आणि उल्हासदायक ठेवायचं आहे की तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये नेहमी एक तरतरी यायला हवी की मला काहीतरी करायचं, उल्हास पाहिजे. जेव्हा तुमचा उल्हास कमी होतो आपोआप तुमची डोकेदुखीची समस्याही वाढत असते. तर चंदनाचा टिळा लावण्यामुळे तुम्ही कमी उदास होतात आणि आप मनात उल्हास जागतो. त्याचप्रमाणे टिळा लावण्यामुळे व्यक्तिमत्व प्रभावशाली होतं, आत्मविश्वास आणि आत्मबळात वाढ होते. आत्मविश्वास, कॉन्फिडंट, सेल्फ कॉन्फिडंट आणि स्वतःमध्ये तुम्हाला असलेला कॉन्फिडंट खूप महत्त्वाचा आहे. आत्मविश्वास जेव्हा तुमच्यामध्ये जागृत होईल त्यावेळी तुम्ही कुठलंही काम करायला लगेच तयार व्हाल. म्हणजे हा मला हे करायचं, एक आत्मविश्वास असतो, नाही मी करेल, मला नाही यश आलं तरी. हे बघा, अपयशाच्या मागे यश आहे. एक एक पायरी चढल्यानंतर तुम्हाला यश येणार आहे. डायरेक्टली मी पहिल्या पायरीवरती उभी आहे आणि मला यश मिळालं असं कधीच होत नाही. कुठलीही कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जा, तुम्ही जॉब करता आहात, तुम्ही व्यवसाय करता आहात, तुम्ही काहीही करा, तुम्ही काही कुठलेही बिझनेस घ्या, बघा
दुकान खोलल्यानंतर 10 गिऱ्हाईक तुमच्या दाराशी उभे नाही आहेत किंवा तुमच्या दुकानाशी उभे नाही आहेत. हळूहळू तुमचा बिझनेस वाढणार आहे. जॉब केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला खूप मोठी सॅलरीचा जॉब मिळाला असं कधीच होत नाही. तुम्हाला छोट्या पायरीवरूनच वरती वरती जाणार आहे. तर मग प्रत्येक गोष्ट ही तुमची कशावर डिपेंड असतं, तुमचा आत्मविश्वासावर डिपेंड असते. मग हा आत्मविश्वास कशामुळे येतो, तर टिळा लावण्यामुळे व्यक्तिमत्व प्रभावशाली होतं, आत्मविश्वास वाढतो, आत्मविश्वासामध्ये वाढ होते. चंदनाचा टिळा लावल्यामुळे माणसाची त्वचासुद्धा शुद्ध होते. त्याचप्रमाणे चंदन लावल्यामुळे बघा पिंपलचा त्रासही खूप मुलींना सतावत असतो, तर त्यामुळे पिंपलसुद्धा नष्ट होतात. त्यांच्या त्वचेवर एक खुणाही राहत नाही. हे बघा तुम्ही पिंपल्सचा प्रॉब्लेम तुम्ही कधी बघितला असेल तर जेव्हा पिंपल्स होतात ना मुली काय 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 ट्राय करतात आणि त्यामुळे ना डाग राहतात. बघा पिंपल्सचे डाग हे चेहऱ्यावरती राहतात. तर जर तुम्ही चंदन त्या ठिकाणी लावलं तर डागसुद्धा तुमचे राहणार नाहीत, खुणासुद्धा राहणार नाहीत की तुम्हाला इथे कुठे पिंपल झालं होतं हे सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. यामुळे चंदनाचा वापर अनेक सौंदर्य प्रसाधनामध्ये केला जातो. त्याचप्रमाणे याच्या तेलाने मसाज केल्याने स्नायू आखडणे सुद्धा दूर होतात. बघा चंदनाचा टिळा लावण्याचे फायदे तर वेगळेच आहे. तुम्ही इथे टिळा लावणार आहेत तुमच्या मेंदूमध्ये एक शांती, एक उल्हास तुम्हाला जाणवणार आहे. तुमचं मन उदास होणार नाही आहे. त्याचप्रमाणे चेहऱ्यासाठी सुद्धा चंदन खूप महत्त्वाचं आहे. तर चंदनाचा टिळा लावण्यामुळे मानसिक व्याधी कशा दूर होऊ शकतात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. अर्थात चंदनाचा वापर आपण देवपूजेतसुद्धा करत असतो, अध्यात्मिकमध्ये सुद्धा करत असतो की चंदन लावला, चंदन लावण्याची प्रथा म्हणजे आपण देवालाही चंदनाचा टिळा लावतो. तर अशी छोटीशी माहिती घेऊन मी आजच्या व्हिडिओमध्ये आलेली होती. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. मी आपल्या या चॅनलवरती रेसिपीसुद्धा टाकत असते, तर तुम्ही नक्की रेसिपी बघा आणि तसे पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घ्या. केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.